तर ही किंग साईज आहे याच्यामध्ये सगळ्यात, आणि इकडे ही सगळी एका बाडीची आहे आपल्याकडं। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम गावाले तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर मंडळी माझ्या मागे बघताय, ही आहे काठी कणगची बाडी, ज्याला आपण कणगर बोलतो किंवा इंग्लिशमध्ये लेझरग्राम बोलतो। तर त्याची हार्वेस्टिंग आता करायची आपल्याला, आमची आजी सोबत आहे, तर याची हार्वेस्टिंग कशी करतात त्या बघूया आपण। सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ। तर इकडे आपण बघू शकता हे जे वेल आहेत ना, ते आता सुकलेले आहेत, म्हणजे याची ही मॅच्युरिटी इंडेक्सेस आहे, म्हणजे एक संकेत आहे की आता हे काढणी योग्य झालेलं आहे। तर याचे वेल आहे ते आपल्याला खाली खालून कापून घ्यायचे आहेत। बघा ऐक आपल्या इकडे ऐका, आपल्याला राखून द्या अशी वेळाने कापून घ्यायचं आपल्याला। हा कसा आला, जेवढी मोठी असतील ना त्यालाच कटकणचं लागते। बघू ठेव, एवढी लगेच भेटली ही साईज बरोबर एकदम मस्त मोठी। काय जे कन्या जे काय नको माथे हो थोडीशी लकी होत आहे। मॉडेल 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 कसला आहे मोठा फारी चांगले कापलंस वरती वरती तिकडे लय हे साईडला ठेवले
किती मोठं आहे? या दोन गाडी आहे आणि किती एक गाडी झाली तुला थांबव ना कोणी लावतो ती व्यवस्थित लावलं पाहिजे तुम्ही नाही बरोबर अंतर ठेवा जास्त अंतर ठेवा आणि खाताला भेटते बरोबर इकडे या किती म्हणजे जास्तीत जास्त सांगू द्या तरी एक 20 सेंटीमीटर तरी अंतर पाहिजे दोघांमध्ये तेव्हा त्याला वाढायला भेटेल 15-20 सेंटीमीटर तरी पाहिजे अंतर दोघांमध्ये तर खाताला चांगला भेटेल कातणार असतो परत त्याच्यात ही नाही मला ही आवडत नाही जास्त लाल आवडत चांगली बस कुठे होती तर बंड याला काढते वेळी ना थोडस काळजी घेण्याची गरज आहे कारण त्याला जर टोक वगैरे लागली ना कुदळ्याची तर ते डॅमेज होतं आणि खराब होतं लगेच ही साईज किती आहे मस्त हरे हात हाताळ माती बिती पाहाड पाहाड अशी साईज भेटली पाहिजे याचा रेट किती आहे बाजारामध्ये तर ही किंग साईज आहे याच्यामध्ये सगळ्यात बघा एवढी साधारणतः 10-12 सेंटीमीटर आहे हे बघा आणि इकडे ही सगळी एका बाडीची आहे आपल्याकडं तयार इकडे स्वाटिंग रामचं तर ही सगळ्यात लार्ज साईज आहे आपल्याकडची बघा हे किती मोठं होतं बघा म्हणजे हाच बघा आतापेक्षा मोठं आहे पण ते इथं काढते होईल थोडंसं कट झालं आहे त्यामुळे ते तुटलंय पूर्ण तरी ही पण काटीकणगच आहे पण ती लाल कलरची असतात हातून दाखवली आमच्याकडे याला घोडके नाही म्हणतात काय अशी लाल असतात हातून पण खायला सगळ्यात हीच बेस्ट मस्त लागतात एकदम खायला एक नंबर आहे तर आता ही साफ करणार व्यवस्थित आई आमची साफ करते जे वेले आहेत ना फुटलेले छोटे छोटे रूट्स
त्याचे जे रूट्स फुटलेत ना बाजून छोटे छोटे ते कापून ठेवायचे. इकडं क्लीन केलेले आहेत. उंदीर उंदरा का दिसतं शेपटी आणि सेम पुढचा त्याचा आकार. हे एकदम हाताच्या पंजार का वाटतंय. तर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत मी साफ करतो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चल काय.